नमस्कार मित्रांनो, यश एल शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आता जूनमध्ये लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांना जूनमध्ये मिरचीची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि मान्सूनपूर्व मिरची लागवडीची लगबग या ठिकाणी कशा प्रकारे सुरू झालेली आहे, किंवा कशा प्रकारे आपली अडचणी येऊ शकतात, किंवा कशा प्रकारे आपण लागवड करू शकतो, या संबंधी हा व्हिडिओ होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा. पुढे एक बेल आयकॉन, त्याला प्रेस करा. म्हणजे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ ज्यावेळेस तुमच्यासाठी घेऊन येईल त्याचं जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होईल. तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो. तर तुम्ही पाहिलं असाल की गेल्या वर्षी ऐन तोडीच्या हंगामात भाव पडल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले होते, पण यावर्षी तशीच परिस्थिती आहे मित्रांनो. लाखो रुपये खर्च करून पिकवलेली मिरची शेतकऱ्यांनी रस्ता व नाल्यांमध्ये फेकून दिली. आता गेल्या वर्षी जर हीच परिस्थिती होती आणि यावर्षीसुद्धा लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे ही तीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे घातली, त्यानंतरही तालुक्यातील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करण्यासाठी मशागत या ठिकाणी करत आहेत. तर शेवटी कितीही नुकसान झालं मित्रांनो, तर शेतकऱ्याला शेती केल्याशिवाय पर्याय नाही, आणि शेती नाही केली तर मग अडचणीत येईल सगळंच, आहे की. तर या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी आता मशागतीला सुरुवातसुद्धा केलेली आहे. मे महिन्याचा आता अर्धा मे महिना संपला आहे, आहे की नाही. तर सिल्लोड तालुका मिरचीचे कोठार म्हणून ओळखले जाते आहे. गेल्या काही वर्षात मिरची पिकाने शेतकऱ्यांना मालामाल केले. तर गेल्या वर्षी जर सोडलं तर त्याच्या अगोदरच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा झाला होता. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना असं वाटतं की आता यावर्षीसुद्धा थोडा काही ना काही आता फायदा होईल, त्यामुळे शेतकरी आता तयारीला लागलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी धोका पत्करून हे नाजूक पीक घेतले व बक्कळ पैसा कमावला, पण गेल्या वर्षी ऐन तोंडीच्या हंगामात मिरचीने भाव मातीमोल झाल्याने मिरची उत्पादकांना ठसका लागला, त्यांचे अर्थचक्रच बुडून गेले, परिणामी प्रचंड तोटा झाला. या नुकसानीचा विचार न करता तालुक्यातील शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे मान्सूनपूर्व मिरची लागवडीचा प्राधान्य दिलेले दिसते. नांगरणी व खरणी, शेणखत पांगवणे, मिरचीचे रोप टाकणे आदी कामे करण्यास या ठिकाणी सुरू झालेले आहेत मित्रांनो. परंपरेनुसार मान्सूनपूर्व मिरचीची हे मे महिन्यात लागवड करण्यात येते. या पिकासाठी शेतकऱ्यांनी पाणी राखून ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन ठिबक सिंचनाद्वारे मिरची लागवड करण्याची तयारी केली आहे. मल्चिंग पेपरवर लागलेल्या मिरचीवर रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी कमी प्रमाणात होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेशन करीन की तुम्हाला जर मिरची लागवड करायची असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर या ठिकाणी केला पाहिजे. तर नांगरणी व खरणी, शेणखत, मिरची रोप, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, महागडी औषधे, फवारणी असा लाखो रुपयाचा खर्च अत्यंत नाजूक पिकावर करावा लागतो. वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस विहिरीची पाणी पातळी या ठिकाणी कमी होताना या ठिकाणी आपल्याला दिसतच असेल. तर तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे परिस्थिती आहे मला कमेंट करून सांगा. तर या परिस्थितीत पाऊस पडेपर्यंत मिरची जोपासण्यासाठी शेतकऱ्यांना पीक जोपासावे लागते, त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावत आहे. परंपरेनुसार मान्सूनपूर्व मिरचीची मे महिन्यात लागवड करण्यात येते. या पिकासाठी शेतकऱ्यांनी पाणी राखून ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन ठिबक सिंचनाद्वारे मिरची लागवड करण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो जूनमध्ये मिरचीचं उत्पादन या ठिकाणी चालू होतं आहे. तर मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून महिन्यात शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. तर तुम्ही जूनमध्ये जर लागवड केली तर नक्कीच या ठिकाणी जुलैमध्ये या ठिकाणी तोडणी सुरुवात होते. तर या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते, त्यामुळे जास्त भाव मिळू शकतो असा पूर्वापार अनुभव या ठिकाणी शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व मिरची लागवडीला शेतकरी या ठिकाणी प्राधान्य देत आहेत. मित्रांनो, चांगल्या प्रकारे उत्पन्न जर घ्यायचं असेल तर मिरची जूनच्या तुम्ही पहिल्याच आठवड्यात लागवड करा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा. आणि तुमच्याकडे पाणी जर असेल तर मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा तुम्ही मिरचीची लागवड या ठिकाणी करू शकता व जास्तीत जास्त नफा. तर नफा कशामुळे होतो मित्रांनो, तर
मिरचीची लागवड जी आहे ती आता सर्वसाधारणपणे मिरचीची लागवड शेतकरी पाऊस पडल्यानंतर पाणी आल्यानंतर करतात, पण त्यावेळी सर्व शेतकरी मिरची लागवड करतात. पण ज्या शेतकऱ्यांकडे कमी पाण्यावर उपलब्धतेनुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड जर केली तर त्यावेळी कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडे मिरची असते व बाजारामध्ये मिरची कमी उपलब्ध होत असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त नफा, या ठिकाणी जास्त पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना राहणारच आहेत. अर्थातच मित्रांनो, तर नक्कीच या ठिकाणी अशा प्रकारची शेती तुम्ही करू शकता आणि मिरचीची लागवड लावायची असेल तर नक्कीच या ठिकाणी आता तयारीला लागलं पाहिजे. तर धन्यवाद. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला आपल्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन आल्यावर तुम्ही डायरेक्ट तुम्ही माझ्या चॅनलवर या ठिकाणी विजिट करू शकतात. त्याच्यामुळे सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.